शहादा लोणखेडा व प्रकाशा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. काल दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी शहादा येथे श्रीराम नवमी निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु पोलिसांच्या वतीने बँड जप्त केला व पुरापार चालत आलेली शहादा येथील श्रीराम नवमीची परंपरा खंडित झाली. मिरवणूक स्थगित झाल्यानंतर मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी चावडी चौक येथे खाली जागेवर बसून हनुमान चालीसा जप करून पोलिसांनी केलेल्या बँड जप्तीचा निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या मार्फत शहादा शहर बंदची हाक देण्यात आली होती, म्हणून शहादा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून ज्यादा क्रमक मागवण्यात आली होती व जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच या प्रकरणी निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल संचलित जय श्रीराम ग्रुप मार्फत प्रकाशा येथे देखील बंदची हाक देण्यात आली होती, ज्याला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. तसेच प्रकाशा येथील बंदला सिद्धार्थ नवयुवक मित्र मंडळाकडून देखील पाठिंबा देण्यात आला. तसेच लोणखेडा येथे देखील व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. 7 वर 24 साठी नितीन सावळे, नंदुरबार. काल शहादा येथे श्रीराम नवमी निमित्त शोभायात्रा निघाली. पूर्ण निघणार ही संपूर्ण महाराष्ट्रात नंबर 2 ची शोभायात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे शहाद्याला झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस प्रशासन व विविध मंडळांचे पदाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर सदर मिरवणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या सदर मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्याला परवानगी देण्यात आली. विजय करून वाजंत्री किंवा ढोल ताश किंवा बँड याला परवानगी देण्यात आलेली होती, परंतु काल अचानक पोलीस प्रशासनाकडून दरोक्षाईचा वापर करून शहाद्याला मिरवणुकीच्या दरम्यान जो बँड जप्त करण्यात आला, 2 वर्षाच्या खंडित परंपरेनंतर 2 वर्षाच्या खंडानंतर जी परंपरा शहाद्याची सुरू आहे श्रीराम नवमीची, त्याला गालबोट लागले व मिरवणूक जागेवर स्थगित झाली. त्याचा निषेध करण्यासाठी आज शहादा तालुक्यामधून शहादा शहर व प्रकाशा गाव हे संपूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. प्रकाशा येथील सर्व व्यापारी वर्गाने या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आम्ही बजरंग दल व विश्व हिंदू परिषद जय सियाराम ग्रुपकडनं आभार मानतो. तसेच येणाऱ्या काळामध्ये बरेच धर्मियांचे बरेच सण उत्सव अजून आहेत. 2 दिवसांनी महामानवी बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आहे, त्या दरम्यान देखील प्रशासनाकडनं योग्य ते सहकार्य करावे अशी समस्त गावकऱ्यांकडून मी अपेक्षा बाळगतो.